ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज वॉलनेस हॉस्पिटल सीएमसी वेल्लोर हॉस्पिटल यांच्याकडे सुपूर्त विजय नाईक यांचा बैठकीत निर्णय। वॉलनेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे पगार फंड गेले एक वर्ष झाले थकित झाल्याने कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी गेले सहा महिने झाले लढा देत आहेत। आंदोलन झाली, या आंदोलनात कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत। खासगी ट्रस्टचे हॉस्पिटल असल्याचे कारण सांगून शासनाने ही कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे। सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडकडून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलन सुरू करून हॉस्पिटलचे मेन बोर्ड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठक लावली होती। आज ही बैठक हॉस्पिटलमध्ये पार पडली असून या बैठकीला चर्च ऑफ नॉर्थ इंडिया दिल्लीचे मुख्य चेअरमन विजय नाईक आणि पूर्ण भारतातील चर्चचे बोर्ड मेंबर उपस्थित होते। वॉलनेस मिशन हॉस्पिटलचा गेल्या सहा महिन्यापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या हॉस्पिटलच्या गेटवरती जे आंदोलन उपोषण आंदोलन चालू आहे त्या संदर्भातल्या जे आमची जी मागणी होती की कामगारांचं पगार मिळाला पाहिजे, त्यांचे प्रायव्हेट फंड मिळाले पाहिजेत, त्यांच्या कर्जाचे हप्ते त्यांच्या संस्थेला गेले पाहिजेत, या सगळ्यासाठी आम्ही गेले सहा महिन्यापासून गेटवरती आंदोलन करतोय। आमची या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबरोबर सीएनआयशी आमची ही लढाई चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही कित्येक वेळा सीएनआयला रिक्वेस्ट केली होती की या हॉस्पिटलमध्ये की तुम्ही या वार्षिक मीटिंग घ्यायला पाहिजे। गेल्या 10-12 वर्षापासून सुद्धा इथे मीटिंग झालेली नव्हती। सगळ्या कामगारांच्या रिक्वेस्टनुसार, सगळ्या कामगारांच्या प्रेशरनुसार आज या ठिकाणी सीएनआयची या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली। या चाललेल्या सगळ्या हॉस्पिटलच्या कामगारांचा पगार आणि ही सगळीच एकंदरीत या हॉस्पिटलची परिस्थिती पाहता सीएनआय बोर्डाने अशा या मीटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे की हे वॉलनेस मिशन हॉस्पिटल सीएमसी वेल्लोर या हॉस्पिटल मॅनेजमेंटकडे चालवायचं देण्याचा हा मोठा निर्णय या ठिकाणी ठरलेला आहे आणि त्यानुसार या येत्या महिन्यामध्ये या हॉस्पिटलची सर्व मॅनेजमेंट ते हॉस्पिटलच्या माध्यमातून होणार आहे। हे मिशन हॉस्पिटलच्या आत्ताच्या परिस्थितीला अतिशय ही चांगली बातमी म्हणावं लागेल, कारण गेल्या 4-5 वर्षापासून आणि या आंदोलनाचा 6 महिन्याचा काळ जर पाहिला तर ही आजची बातमी या बोर्ड मीटिंगमध्ये ठरलेली अतिशय दिलासादायक ठरणार आहे, कामगारांच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार आहे, या मिरजकरांच्या दृष्टीने हे हॉस्पिटल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पुढे चालू होईल ही अपेक्षा आम्ही बाळगून आहे आणि निश्चितपणाने सीएमसी वेल्लोर हे हॉस्पिटल मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये चालवल यात काही शंका नाही। आज ह्या घडीला मी हे सांगतो। महानकर न्यूज साठी आदिमाने मिरज।